इतकी मनमोहक दृश्य पाहिल्यानंतर खरं तर, आणि आता थेट संजय राऊत बोलत आहेत, आपण थेट जाऊयात. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला, सामना करायला, लढा द्यायला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तयार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर त्यांची ती रुटीन व्हिजिट आहे, कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं हायकमांड इथे आहे. त्याच्यामुळे त्यांना दिल्लीत यावं लागेल, मंत्रिमंडळ बनवायचं आहे, मंत्र्यांची नावं तयार करायची आहे. कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री मी पाहिले आहेत दोन, एक मनोहर जोशी होते, एक नारायणराव राणे होते. पण ते कधी दिल्लीत आल्याचं मला माहीत नाही, मंत्रिमंडळाची यादी घेऊन किंवा सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी. त्या सर्व चर्चा शिवसेनेच्या त्या काळामध्ये मुंबईतच होत होत्या. पण आता देशाची राजधानी आहे, प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्याचे प्रश्न घेऊन इथे यावं लागतं. तसे ते आले असतील तर स्वागत आहे, मी काय त्या संदर्भात त्यांच्यावर टीका टिप्पणी अजिबात करणार नाही. कारण शेवटी ही एक फेडरल सिस्टीम आपल्या देशाची आहे, प्रत्येक राज्य जरी स्वतंत्र काम करत असलं तरी केंद्र सरकार सगळ्यांच्या वर आहे. पण जर सरकार स्थापनेसाठी मान्यता किंवा मंत्रिमंडळाची यादी घेऊन जर आली असती तर महाराष्ट्र थोडस असं डोळे वर करून बघेल त्या प्रश्नाकडे. निवडणूक आयोगाची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे, मला असं वाटतं की पुढची लढाई चिन्हाची असेल. लढाई कोणती असू द्या, चिन्हाची असेल, पक्षाची असेल, कुठली लढाई असेल, तरी मी आपल्याला सांगतो की कोणत्याही लढाईशी दोन हात करण्याला आम्ही समर्थ आहोत. आणि मी कालही आपल्याला सांगितलं की ज्या पद्धतीनं छुपेवार सुरू आहेत, जसं महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे भाजपचे नेते सांगत आहेत. अखंड महाराष्ट्र तोडायचं आहे हे आम्ही सांगत नाही, हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक जाहीरपणे बोलायला लागले की आम्हाला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. ते तीन तुकडे करण्याआधी शिवसेनेचे तुकडे करू इच्छित आहेत. जर महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे असतील तर आधी शिवसेनेचे तुकडे करा, अखंड शिवसेना फोडा, शिवसेनेची ताकद कमी करा. पण शिवसेनेच्या चिन्हावर किंवा शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आलेले आमदार आणि खासदार हे आज जरी पाटील खंजीर खुपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. कारण फक्त आमदार आणि खासदार ही शिवसेनेची ताकद नाही, शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहील. आणि आज ज्यांच्या घराबाहेर चौकी पहारे लागलेले आहेत बरं का, त्यांना परत कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करू, हे मात्र मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो. माझं आत्ताच माननीय उद्धवजीशी चर्चा झाली या विषयावरती. आम्ही सगळे तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरती कुठे चिंतेची लकीर दिसणार नाही. किंबहुना जे सोडून चालले आहेत त्यांचे चेहरे तुम्ही पहा, त्यांचं मन नाही. मी आता आपल्या माध्यमातूनच पाहतो, दिलं नाही, सगळे आमच्याशी बोलत आहेत. आता एक चॅनल जे आहे ते सातत्यानं संजय बंडू जाधव यांच्याविषयी एक बातमी देत आहे, परभणीचे खासदार, की तेही काय बंडखोरांच्या गटाला सामील झाले. काल स्वतः संजय बंडू जाधव हे इथे माझ्याबरोबर बसले होते, आत्ता सकाळी फोन आला, ते अस्वस्थ आहेत. तर माझं नाव वारंवार का घेतलं जात आहे, मी बाळासाहेब ठाकरेंच्या कडवड शिवसैनिक आहे, मी खासदारकी आणि आमदारकीसाठी पक्षात नाही, मी एका निष्ठेने श्रद्धेने विचारानं या पक्षात आहे, असे अनेक खासदार आहेत. पण जे आता ज्याला कोणी विचार केला असेल जायचं आहे, ज्यांना काही अमिष दाखवली असतील, काही धाक धपटशा दाखवला असेल, तर त्यांनी त्यांचा निर्णय जर घेतला असेल त्याच्याविषयी मी आता बोलणार नाही. ते गेल्यावर अधिकृतपणे प्रत्येकाचं प्रत्येकजण का गेला हे सांगायला आम्ही मोकळे राहू. ज्यांची नावं मी पाहतो आहे त्या प्रत्येकाला उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून अनेक संकटातून व्यक्तिगत, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व संकटातून सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कशी शर्थ केली आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्यांची बेअब्रू होऊ नये, त्यांची बेइज्जती होऊ नये यांनी किती प्रयत्न केलेले आहेत हे त्यांना माहिती आहे. तरीही जर ते निघाले असतील तर त्यांचा निर्णय हा त्यांना लकलाप ठरवतो. आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आहोत.
राऊत साहेब, तुम्ही वारंवार हा उल्लेख करता की शिवसेनेचे मुख्यमंत्री कधी दिल्लीत येत नाही किंवा भाजप नेत्यांना भेटत नाही, पण जे भाजप त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा नेत्यांकडून जे फोटो व्हायरल होते, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना त्यांनी दिल्लीत येऊन काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? सरकार स्थापन करण्यासाठी ते आले नव्हते. महाविकास आघाडीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून प्रथम एकदा ते आले आणि हे जे फोटो व्हायरल करतायत सोनिया गांधींना भेटल्या, त्याच वेळेला ते नरेंद्र मोदी प्रधानमंत्री व गृहमंत्री शहा यांनाही भेटलेले आहेत. हा फोटो ते का व्हायरल करत नाही? दिल्लीत येऊन राजधानीत येऊन त्यांनी प्रमुख सगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर शरद पवार असतील, सोनिया गांधी असतील, या सगळ्यांना त्यांनी एक सदिच्छा भेट दिली. त्यानंतर मला असं माहीत नाही की परत दिल्लीमध्ये अशा कुठल्या कार्यासाठी आले होते. फुटीर गट, फुटीर शिवसेना भवन असेल, शिवसेना भवन हे एक शिवाई ट्रस्ट म्हणून जो आहे त्याची संपत्ती, सामना प्रबोधन ट्रस्टची संपत्ती, बाळासाहेब ठाकरे ज्या व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत त्या व्यवस्थेनुसारही चालतं. शिवसेना भवन मी म्हणजे त्यांना महाराष्ट्रच तोडायचा आहे, त्यासाठी त्यांना शिवसेना तोडायची. उद्या म्हणतील आम्ही मातोश्री ती जातो, यांचा काय भरोसा नाही. भांग पेहलेली माणसं काही करू शकतात, नशेची सत्तेची भांग जी पितात, बेमानीची भांग जी पितात, उद्या म्हणतील ना मातोश्री आमचा आहे, आम्ही मातोश्रीसुद्धा कब्जा करू. बरं, उद्या म्हणतील की आम्ही सगळे जे आहोत हे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापनच केली नाही असे म्हणू शकतात हे लोक. या लेवलला यांची आता वैचारिक पातळी उंचावलेली आहे की बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेचा काही संबंध नाही असे म्हणू शकतात. तुम्ही ज्या प्रकारे त्यांचे वक्तव्य आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजासहजी हार आणि शरण जाणार नाही हे माहीत असल्यामुळे लोकांना भ्रमित करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. मुळात उद्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू होते, सरकारच्या भविष्याचा फैसला करणारी. त्याच्या त्या अस्वस्थतेतून मुख्यमंत्री दिल्लीत आले आहेत, काही प्रमुख नेत्यांना भेटतायत, पण मला खात्री आहे की न्यायालयावरती दबाव आणण्याचा जरी प्रयत्न झाला तरी आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये रामशास्त्री बाण्याचे काही न्यायमूर्ती आहेत आणि त्यांच्याकडून राष्ट्र सेवाच घडेल आणि त्यांच्याकडून न्यायाचा खून होणार नाही, लोकशाहीचा खून होणार नाही याची खात्री शिवसेनेला आहे. शिवसेना हा विचार सुद्धा कोणी आणू नये. शिवसेना शिवसेना भवन, दैनिक सामना, बरं का, मातोश्री हे जर कोणाच्या डोक्यात असेल मग त्यांच्या मेंदू तपासावे लागतात. नक्कीच त्यांनी एक वेगळा गट स्थापन केलाय, पण ती शिवसेना नाही, तो फुटीर गट आहे. त्याला कायदेशीर मान्यता नाही त्या फुटीर गटाला. त्यांना स्वतःच्या आमदारक्या वाचवण्यासाठी एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागतं असं कायदा सांगतो. 10th schedule जे आहे घटने ते सांगतो. त्या उपर जर कुणी कायद्याच्या वर स्वतःला मानत असतील तर मग आता पाहावं लागेल. देखिए महाराष्ट्र के आपको मालूम है क्या, महाराष्ट्र में बाढ़ की स्थिति बहुत गंभीर है. पूरा विदर्भ, पूरा मराठवाड़ा इतना बाढ़ है, लोगों की मृत्यु हो रही है, लोगों के घर दार सब सब कुछ बहता है, लोग मर गए हैं, हजार सैकड़ों लोग गए हैं. पूरा विदर्भ हाहाकार है, हाहाकार मचा है, उत्पात मचा है बाढ़ का मराठवाड़ा में. और मुख्यमंत्री महाराष्ट्र के यहाँ राजनीति करने आए, सरकार बचाने के लिए आए हैं. इलेक्शन कमीशन जाएंगे और कहीं जाएंगे, शिवसेना के सांसद तोड़ने के लिए बैठेंगे. अब तक महाराष्ट्र के मुख्यमंत्री कभी सरकार बनाने के लिए दिल्ली में नहीं आए, या मंत्रिमंडल बनाने के लिए लिस्ट लेकर के भी दिल्ली में नहीं आए थे. शिवसेना के मुख्यमंत्री की बात कर रहा हूँ, लेकिन वो आए, ठीक है, अब वो बीजेपी के साथ है, बीजेपी के मुख्यमंत्री है लगभग, लेकिन वो शिवसेना के मुख्यमंत्री नहीं है.
मैं आपको बार बार बोलता हूँ, तो आने दीजिए, वो आप स्वतंत्र व्यक्ति है, स्वतंत्र नेता है, उनका पार्टी से कोई लेना देना नहीं है, तो मैं क्या बोल सकता हूँ। राहुल सर, जब ये डिवाइड हुआ तो ये कहा जा रहा था कि जो कैडर है वो ठाकरे परिवार के साथ रहेगा, बट जिस तरह से 12-13 सांसद अलग हो रहे हैं और कैडर अलग हो रहा है, आपकी क्या प्रतिक्रिया? वो 118 भी कह सकते हैं, वो 118 भी कह सकते हैं, ऐसा नहीं। मैंने कहा कि वो बोल सकते हैं कि मातोश्री में भी हम जाएंगे, वो बोल सकते हैं हम मातोश्री में जाकर रहेंगे। देखो, उस बोलने का कोई वजूद नहीं है। 12 सांसद या 10 सांसद या 40 विधायक गए, उसका मतलब केडर नहीं जाता है। यही केडर ने उनको चुनकर लाया है, शिवसेना के निशाने पर चुनकर आए हैं, शिवसैनिकों की ताकत पर चुन के आए, ठाकरे परिवार का फोटो लगाकर चुनकर आए हैं, बालासाहेब ठाकरे जी की ताकत से चुनकर आए हैं। अगर उनको जाना है किसी को तो जा सकते हैं, ये शिवसेना वापस खड़ी रहेगी। सर, कल ओम बिरला जी के साथ पास गए थे लेकिन वो मिले नहीं। कौन? ओम बिरला जी। मुझे मालूम नहीं इस बारे। तो आज मिलेंगे क्या, या फिर आज कोई लेटर? पूरी लड़ाई जारी रहेगी, कागज पर भी रहेगी, कानून की रहेगी, सब स्तर पर ये लड़ाई जारी रहेगी। राहुल साहब, पर लोकसभा संसद तुम्ही काय कार्यवाही करता? जे कोण नाही नाही, ज्या कार्यवाही आहे ते इथे सांगण्यासारख्या नाही। कार्यवाही म्हणजे तुमचा अधिकृत ताबा राहावा या गटावर, यासाठी तुम्ही काही? नाही, बघा, गटावरती ताबा कशा करता पाहिजे? संपूर्ण शिवसेनाच बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि उद्धव ठाकरेंची आहे। अच्छा, संख्याबळ घटना वाचायला पाहिजे त्यांनी, भारतीय घटनेचं 10th शेड्यूल त्यांनी वाचायला। उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे तुमचं बोलणं झालं, त्यांचं या सगळ्या घडामोडीबद्दल काय म्हणणं? काय नाही, आमचं सगळ्यांचं म्हणणं कायम असतं की अशी संकटं येत असतात राजकीय पक्षांवर, संघटनांवर, त्यातून आपण पुन्हा उभं राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे। आम्ही ही संकटं का प्रथम नाही हे पाहिलं, छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, गणेश नाईक असतील, पक्षानं मोठं करायचं, पक्षानं ताकद द्यायची आणि मग ताकद झाल्यावरती आपला गट निर्माण करून बाहेर पडायचं। हे सर्वत्र होत आहे, हे एकाच पक्षात होत आहे का? राजकारणामध्ये आता नीतिमत्ता राहिली नाही, निष्ठा राहिलेली नाही, वैचारिक बंधनं राहिलेली नाही आणि फुटीरांना प्रोत्साहन देणारं नेतृत्व जर राष्ट्राच्या राजधानीमध्ये असेल तर असं घडणारच। तुम्ही नीतिमत्तेच्या गोष्टी करता, आपण श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, बरं का, ह्यांच्याविषयी आपण बोलता आणि एका बाजूला महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्याचं एक पाप करता। हे पाप जे आहे आज तुम्हाला गुदगुला होत आहेत, पण उद्या तुम्हाला हे पाप स्वस्त बसू देणार नाही। दुसरी बाजू अशी आहे की आमदार जात आहेत, नगरसेवक जात आहेत, खासदार जात आहेत, पक्षात याची काही कारण शोधली जाणार आहेत का, चिंतन होणार आहे का? नाही बघा, की ज्यांना फुटायचंच आहे अमित शहाना बळी पडू, त्यांच्याविषयी कसलं चिंतन करायचं? अमित शहा आणि दबाव आमच्यावर सुद्धा आहेत, आमच्यासारख्या अनेकांवर आहेत, पण जे फुटून गेले त्यांच्यासाठी शिवसेनेनं काय केलंय याची सुद्धा हिशोब घ्या तुम्ही एकदा। आज तुम्हाला जी प्रतिष्ठा, ताकद, आर्थिक सत्ता जी प्राप्त झाली आहे ती फक्त शिवसेनेमुळे झालेली आहे। धन्यवाद। संजय राऊत यांची पत्रकार परिषद नवी दिल्लीमध्ये, आणि ही लढाई सुरूच राहणार आहे आणि शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार आगामी काळामध्ये यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं आणि अमित शहांच्या दबावाला बळी पडून जे करायचे ते करा, मात्र शिवसेना फोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि भाजप या विशिष्ट गटातल्या आमदारांना, खासदारांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना केलाय। पुढे जे होईल ते पाहून घेऊ आणि शिवसेना फोडण्याचा हा प्रयत्न आहे, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न, असा थेट भाजपवरती आरोप संजय राऊतांनी पुन्हा एकदा केलाय। राज्याचे तुकडे करण्यासाठीच सेनेचे तुकडे करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, असा हल्लाबोल भाजपवरती संजय राऊत यांचा। आमदार आणि खासदार ही शिवसेनेची ताकद नाही तर त्यांना सभागृहामध्ये येणं सुद्धा अवघड करू, असा थेट इशारा संजय राऊतांनी शिंदे गटातल्या आमदार आणि खासदारांना दिलाय। लढा देण्यासाठी शिवसेना तयार आहे, कारण सध्या शिवसेना मूळ कोणाची यासंदर्भात जो संघर्ष सुरू झालाय शिवसेना आणि शिंदे गटामध्ये, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नवी दिल्लीमध्ये बोलत होते। कारण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याचा प्रयत्न एकीकडे शिवसेना गटाकडून सुद्धा आणि शिंदे गटाकडून सुद्धा सुरू आहे,
सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेली सुनावणी आणि त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आमदारावरती अपात्रतेची कारवाई होऊ नये यासाठी शिंदे गटाकडून एकीकडे प्रयत्न केले जात आहेत, मात्र जे होईल ते पाहून घेऊ। भांग पिलेले लोक काहीही करू शकतात, खासदारांवरती दबाव आणला जातोय, आमदारांवरती दबाव आणला जातोय, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी शिवसेनेचे आधी तुकडे केल्याच करण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि ही लढाई अशीच सुरू राहणार असं संजय राऊत म्हणालेत।